नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय ठाणेबद्दलचं हे अपडेट आहे. आणि मित्रांनो, या अपडेटनुसार जिल्हा न्यायालय ठाणे येथील मित्रांनो दुसरी यादीसुद्धा या ठिकाणी लागलेली आहे शिपाई पदासाठी. आणि या ठिकाणी पहा, एकूण 3 उमेदवार आहेत. या ठिकाणी सांगितलं आहे की 24 जानेवारी 2019 मध्यान्हपूर्वपासून हा आदेश अमलात येईल. आणि 21/11/2018 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिपाई संवर्गाच्या निवड यादीमधील खालील उमेदवारांची शिपाई या पदावर सुधारित वेतनश्रेणी संरचनेत वेतन बँड 4,440 7,440 ग्रेड वेतन आणि अशा अस्थायी संपूर्णता अस्थायी आणि तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक ह्या देण्यात येत आहे. कोण आहेत पहा, ज्यांचा निवड यादीतील नंबर 26 आहे, शरद रमेश सारुंके, आणि यांचं निवड झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी प्रवर्ग ठाणे या ठिकाणी. यानंतर दुसरे उमेदवार आहेत जीवन लक्ष्मण जाधव. आणि या सर्व उमेदवार जी आपल्याला या ठिकाणी 5 श्रीमती शीतल, श्री जनार्दन, श्री विकास या 5 उमेदवारांची या ठिकाणी मित्रांनो निवड यादीत जी समावेश झाली होती त्यांना अपॉइंटमेंट लेटर पाठवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी सांगितलं आहे की पूर्णतः अस्थायी स्वरूपाची असून सेवेतून कधीही तुम्हाला काढून टाकलं जाईल असं सांगितलेलं आहे. 15 दिवसाच्या आत इथं हजर व्हायला सांगितलेलं आहे मित्रांनो. सदर उमेदवारासह समज देण्यात येत आहे की जर त्याने सदर नेमणूक 1 महिन्याची नोटीस न देता सोडल्यास त्याच्याकडून त्याच्या 1 महिन्याचे वेतन जमा करण्यात येईल. आता या ठिकाणी उमेदवाराने नेमणुकीच्या ठिकाणी हजर होताना त्याचा स्वतःचा मूळ फोटो असलेले ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड काही पण घेऊन यायला सांगितलेलं आहे जे असेल ते. आणि या ठिकाणी उमेदवार जे जॉईन होते त्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना जी नवीन आहे ती लागू होणार आहे आणि जुनी लागू नसेल असं हे अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी की जिल्हा न्यायालय ठाणे या ठिकाणी 5 उमेदवारांची अपॉइंटमेंट लेटर सोडण्यात आलेली आहेत. इतरही काही अपडेट असतील ते मी तसं देत चालेल मित्रांनो. आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न असतील प्लीज कमेंट्समधील या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.